नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित गणित विषयाची दिवस 18 आधारित कृतीपत्रिका अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। दिवस 18 घटकाचे नाव आहे अपूर्णांक, उपघटक आहे समच्छेद भिन्नच्छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी। तर या कृतीपत्रिकेमध्ये पाहणार आहोत। तर या ठिकाणी वजाबाकीची उदाहरणे बेरीज कर। 1 8/15 + 11/15, तर या ठिकाणी छेद हे समान आहेत, तर बेरीज किंवा वजाबाकी करण्यासाठी छेद सारखे असावे लागतात। तर इथे छेद समान आहेत, तर आपण लिहून घेऊया 8/15 + 11। उत्तर आलेलं आहे 19/15। दुसरं गणित पहा, 3/7 + 5/7। तर 7 प्रथम लिहून घेऊया कारण ते समान आहेत। 3 + 5 = 8, 8/7। तिसरं गणित पहा, 2/15 + 4/15 + 6/15 = 15 समान आहेत, ते लिहून घेतलेले आहेत। तर 2 + 4 + 6 = 2 + 4 = 6, 6 + 6 = 12, 12/15। याप्रमाणे तुम्ही अपूर्णांकाची बेरीज करू शकता। प्रश्न दुसरा, वजाबाकी कर। इथेही छेद समान आहे, ते लिहून घेऊया 12 9 - 2। उत्तर आलेलं आहे 7/12। प्रश्न दुसरा, 7/8 + 3/8, तर 8 आहे ते प्रथम लिहून घेऊया, 7 + 3 = 4/8। तिसरा प्रश्न, 5/10 + 2/10 = 10 लिहून घेतलेले आहे छेद, 5 + 2 = 3/10। तर अशा प्रकारे अपूर्णांकाची आपण वजाबाकी करू शकतो। आव्हानात्मक कोपरा पहा। प्रश्न पहिला, एका स्वेटरचा 7/10 भाग आईने विणला आहे आणि उरलेल्यापैकी 2/10 ताईने विणला आहे, तर स्वेटरचा एकूण किती भाग विणायचा झाला आहे। या ठिकाणी स्वेटरचा एकूण किती भाग विणायचा झाला आहे म्हणजेच किती भाग विणून तयार झाला आहे, हा भाग बघता छेद समान आहेत, त्यामुळे आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो। तर 6 + 2 = 8/10, म्हणजेच स्वेटरचा एकूण 8/10 भाग विणायचा झाला आहे, म्हणजेच विणून तयार प्रश्न दुसरा, आईने आणलेल्या कलिंगडापैकी 3/8 भाग मुलांनी खाल्ला, तर कलिंगडाचा किती भाग शिल्लक राहिला। तर आईने एक कलिंगड आणलेला आहे, त्या कलिंगडापैकी 3/8 भाग मुलांनी खाल्लेला आहे, तर मुलांनी खाल्ला म्हणजेच त्या 1 मधून 3/8 आपल्याला वजा करावे लागते। शिल्लक राहिला, उरला किती, असा प्रश्नाचं वजाबाकी करावी लागते। तर इथे आपण 1/1 लिहिलेलं आहे 3/8। आता इथे तुम्ही पाहू शकता की छेद हे भिन्न आहेत, ते प्रथम आपल्याला छेद समान करावे लागतील। तर 1 ला 8 ने गुणल्यास छेद 8 होऊ शकतात, म्हणून 1/1 ला आपण छेदाला व अंशाला 8 ने गुणणार आहोत। वजा 3/8 तसेच ठेवूया, 8 × 1 = 8, 8 × 1 = 8, वजा 3/8 = छेद समान झालेले आहेत। आता तर 8 + 3/8 = 5/8, तो उत्तर आलेला आहे 5/8, म्हणजेच कलिंगडाचा ⅜ भाग शिल्लक राहिला।
याप्रमाणे तुम्ही शाब्दिक उदाहरणे सोडवू शकता। आता इथे वरती बेरीज बादबाकीची गणिते सोडवून दाखवलेली आहेत, आपण सराव कोपरा पाहूया। प्रश्न पहिला, बेरीज कर। पहिला गणित आहे 221 अधिक 5/7। तर आपण या ठिकाणी इथे उदाहरण सोडवूया, तिथे अपूर्ण जागा असल्यामुळे आपण इथे सोडवत आहोत। प्रथम प्रश्न लिहून घेऊया आपण। दोन छेद 21 अधिक 5/7, तुम्ही पाहू शकता की छेद भिन्न आहेत। ते छेद प्रथम आपल्याला सारखे करावे लागतील, त्यामुळे 7 ला आपल्याला 3 ने गुणलं ते छेद 21 येतील। म्हणून आपण 2/21 तसेच लिहिणार आहोत, अधिक 5/7 लिहून 7 ला 3 ने गुणलेलं आहे, त्यामुळे वरती अंशाला सुद्धा 3 ने गुणावं लागेल। ते 2/21 तसेच लिहूया, 2/21 अधिक 5 * 3 = 15, 7 * 3 = 21, छेद समान झालेले आहेत, त्यामुळे आता आपण बेरीज करू शकतो। तर 2 + 15 = 21 बरोबर 2 + 15 = 17, 17/21 उत्तर आलेलं आहे, 17/21। आता आपण पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, 3/9 अधिक 3/5, तर छेद भिन्न आहेत, ते प्रथम आपल्याला छेद सारखे करायचे आहेत। तर त्यासाठी आपण 3/9 ला 5 ने गुणलेला आहे व 3/5 ला 9 ने गुणलेला आहे, म्हणजे छेद समान झालेले आहे। तर 3 * 5 = 15, 9 * 5 = 45, 9 * 3 = 27, 9 * 5 = 45, छेद समान झालेले आहे। तर 15 + 27 उत्तर आलेलं आहे, 42/45। तो तिसरं गणित पहा, 5/12 अधिक 1/3, इथे सुद्धा छेद भिन्न आहेत। तर 3 ला जर आपण 4 ने गुणलं तर 3/12 छेद समान होते, म्हणून 5/12 तसेच लिहिलेले आहेत। 1/3 ला अंश व छेदाला 4 ने गुणलेला आहे, 4 * 4 = 4, 4 * 3 = 12, छेद समान झालेले आहेत 12, 5 + 4 = 9 उत्तर आलेलं आहे, 9/12। पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2, वजाबाकी कर। पहिला गणित आहे 6/14 + 2/7, प्रश्न लिहून घेऊया आपण। प्रथम 6/14 + 2/7, आता इथे छेद भिन्न आहेत, ते छेद सारखे करावे लागतील। तर 6/14 आपण तसेच लिहून घेणार आहोत, + 2/7 ला, तर 7 आहेत ते 2 ने गुणलं तर 14 छेद होतील, वरतीसुद्धा 2 ने गुणलेला आहे, बरोबर 6/14 + 2/4 = 7/14, तर छेद सारखे झालेले आहेत, 14 झालेले आहेत। ते लिहून घेऊया प्रथम आपण, 6 + 4 उत्तर आलेलं आहे, 2/14 उत्तर आलेलं आहे, 2/14। आता आपण पुढील गणित पाहूया। दुसरा गणित पहा, 7/9 + 2/5, छेद भिन्न आहेत, तर 7/9 ला 5 ने गुणलेला आहे व 2/5 ला 9 ने गुणलेला आहे, तर 7 * 5 = 35, 9 * 5 = 45, 9 * 2 = 18, 9 * 5 = 45, छेद समान झालेले आहेत। आता 35 + 18 उत्तर आलेलं आहे, 17/45। तिसरं गणित पहा, 4/6 + 3/5, इथे सुद्धा छेद भिन्न आहेत, तर छेद सारखे करण्यासाठी आपण 4/6 ला 5 ने व 3/5 ला 6 ने गुणलेला आहे, जेणेकरून छेद समान होते। 4 * 5 = 20, 6 * 5 = 30, 7 * 3 = 18, 5 * 37, छेद समान झालेले आहेत। तर 20 + 18 = 30 उत्तर आलेलं आहे, 2/30। तर याप्रमाणे तुम्ही अपूर्णांकांची वजाबाकी करू शकता। आव्हानात्मक कोपरा पहा। 1.
राजीवने त्याच्याकडे असणाऱ्या पेरूचा 308 भाग खाल्ला, संजीवने त्याच्याकडे असणाऱ्या पेरूचा 205 भाग खाल्ला, तर दोघांनी मिळून किती पेरू खाल्ला? तर ते दोघांनी मिळून विचारलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला बेरजेची क्रिया करावी लागेल। तर इथे 308 राजीवने 308 भाग अधिक संजीवने 205 भाग, दोन अपूर्णांकाची इथे बेरीज केलेली आहे, 308 अधिक 205, छेद भिन्न आहेत त्यामुळे छेद सारखे करून घेणार आहोत। तर 308 5 ने गुणलेला आहे, वरती अंशाने सुद्धा 5 ने गुणायचा आहे, अधिक 205 गुणिले 8 गुणिले 8 बरोबर 3 5 15 छेद 8 5 40 अधिक 8 2 16 छेद 8 5 40 छेद आपण सारखे केलेले आहेत, तर 15 अधिक 16 छेद 40 बरोबर 31 छेद 40 उत्तर आलेलं आहे 31 छेद 40। तर दोघांनी मिळून 31 छेद 40 भाग पेरू खाल्ला। प्रश्न दुसरा, रूपाली ताईने चित्राचा 5 छेद भाग रंगवला आणि दीपाळीने 7 छेद 11 भाग रंगवला, तर रूपालीने दीपाळीपेक्षा चित्राचा किती जास्त भाग रंगवला? तर या ठिकाणी किती जास्त भाग किती कमी भाग असे प्रश्न असेल, तर वजाबाकी किती होते? ते इथे रूपालीने दीपाळीपेक्षा चित्राचा किती जास्त भाग रंगवला असा विचारलेला आहे, त्यामुळे साहजिकच रूपालीने दीपाळीपेक्षा जास्त भाग रंगवलेला आहे। त्यामुळे कोणता अपूर्णांक लहान मोठा आहे ठरवण्यासाठी तुम्हाला प्रश्नाचीच मदत होणार आहे, कारण इथे सांगितलेलं आहे की रूपालीने दीपाळीपेक्षा चित्राचा किती जास्त भाग रंगवला, म्हणजे रूपालीने जास्त भाग रंगवलेला आहे। तर इथे वजाबाकी करायची आहे, तर 5 छेद 7 हा मोठा अपूर्णांक आहे, त्यामुळे त्याच्यातून आपण 7 छेद 11 हा अपूर्णांक वजा करणार आहोत। तर वजाबाकी करण्यासाठी छेद समान लागतात, इथे छेद सारखे नाही आहे, ते छेद आपण सारखे करून घेणार आहोत। तर 5 छेद 7 11 ने गुणलेला आहे, वजा 7 छेद 11 आपण 7 ने गुणणार आहोत, म्हणजे छेद समान होतील बरोबर 11 5 55 छेद 77 वजा 7 7 49 छेद 11 7 77 बरोबर 55 वजा 49 छेद 77 उत्तर आलेले आहे 6 छेद 77 म्हणजे अपूर्णांकाची वजाबाकी आलेली आहे 6 छेद 77। तर रूपालीने दीपालीपेक्षा चित्राचा 6 छेद 77 भाग जास्त रंगवला। रूपालीने दीपालीपेक्षा चित्राचा 6 छेद 77 भाग जास्त रंगवला, तर अशा प्रकारे आपण शाब्दिक उदाहरणे पाहिलेली आहेत। तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी गणित विषयाची दिवस 18 वर आधारित कृतीपत्रिका अभ्यासलेली आहे। पुढील कृतीपत्रिका पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।